सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव 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 सोपान मुक्ताबाई। पंढरपूर हे उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत। पंढरीच्या विठोबाचं दर्शन घ्यायला प्रत्येक मराठी मन आसुसलेलं असतं। या विठोबाचे दोन परमभक्त ज्ञानदेव आणि तुकाराम। विठुरायाची पंढरी, तुक्याची देहू आणि ज्ञानोबाची आळंदी या तिन्ही तीर्थक्षेत्रांचं दर्शन आपण घेणार आहोत। वेदांमध्ये आणि देवभाषेच्या साखळदंडात बंदिस्त असलेलं ज्ञान सामान्य जनांसाठी खुलं करणाऱ्या योगियांच्या राजाचं आणि साध्या सुध्या माणसांच्या माऊलीचं हे गाव आळंदी। इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेश। कोणाचे हे रूप देह हा कुणाचा, कोणाचे हे रूप देह हा कुणाचा, आत्मा राम साचा सर्व जाणे, आत्मा राम साचा सर्व जाणे। कोणाचे हे रूप 700 वर्षांपूर्वी ब्रह्मज्ञान उकडून अमृतात भिजणाऱ्या शब्दांना लोकांपर्यंत पोहोचवल्यावर अवघ्या 23व्या वर्षी ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली। देवांच्या समाधी मंदिराकडे जाणारा हा रस्ता, मी तुहा विचार विवेके शोधावा, विवेके शोधावा, विवेके शोधावा, मी तुहा विचार। माऊलीच्या भेटीसाठी येणाऱ्या भक्तगणांनी गजबजलेला हा रस्ता, विवेके शोधावा, विवेके शोधावा, गोविंदू हा ध्यावा याच देही, गोविंदू हा ध्यावा। समाधी मंदिराच्या उत्तराभिमुख महाद्वारातून आत विनम्र भावानं प्रवेश करताना मनात माऊलींच्या भेटीची अनावर ओढ दाटून येते। कोणाचे हे या मंदिर परिसराला देऊळवाडा कुणाचा। महाद्वाराशीच प्रथम लागते ती हैबत बाबांची पायरी। याच हैबत बाबांनी 150 वर्षांपूर्वी पंढरीच्या वारीला आत्ताचं रूप दिलं आणि त्यांच्याच इच्छेनुसार देऊळवाड्याच्या पायरीवर त्यांचा देह विसर्जित केला गेला। चारही बाजूंनी बांधलेलं मंदिराचं आवार प्रशस्त आहे। पूर्वेला गणेशद्वार आणि पश्चिमेला पाणदरवाजा आहे। प्रदक्षिणा मार्गावर गणपती मुक्ताईची मंदिर आहे। महाद्वारीच आपल्याला सोन्याचा पिंपळ दिसतो। या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याशिवाय माऊलींच्या भेटीला पूर्णत्व येत नाही। मंदिरात आत शिरताच लागतो तो वीणा मंडप। या मंडपात अहोरात्र वीणा वादन चालू असतं। हैबत बाबांनी ही वीणा वादनाची प्रथा सुरू केली तेव्हापासून आज तागायत माऊलींच्या समाधीसमोर ही वीणा वाजते। माऊलींच्या दर्शनासाठी आतुर झालेले हे भक्तगण, भागवत सांप्रदाय खरं तर ज्ञानेश्वरांच्याही आधीचा, पण त्याला तत्वज्ञानाची बैठक दिली ज्ञानेश्वरांनी। दीनदलितांना त्यात समाविष्ट करून घेतलं, ज्ञानाचा मार्ग त्यांना खुला केला। आ
जय जय राम कृष्ण जय जय राम ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेश ज्ञान योग आणि भक्ती योगाचं रूप निश्चित करणाऱ्या माऊलीच्या भेटीस आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर कष्ट दिसत नाही. दिसतो तो उदंड उत्साह, डोळ्यात भेटीची आत्यंतिक ओढ. तासंतास ही पावलं न थकता रांगेत उभी राहतात. या मंडपात संगमरवरी शिळांवर ज्ञानेश्वरी शब्दरूप केलेली आहे. अनेक जण ज्ञानेश्वरी पठण करताना दिसतात. निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून प्रवरेकाठी नेवासा इथल्या शिवमंदिरात ओविरूप ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली. तो 9000 ओव्यांचा ग्रंथ भावार्थ दीपिका, भगवद्गीतेवरील ओविबद्ध टीका, ज्ञानेश्वरी. सावळा विठ्ठल असे ठाई ज्ञानाला भक्तीचं अंतिम रूप मानणारा हा ग्रंथ. ज्ञानेश्वरी नुसता धर्मग्रंथ नाही, ते एक सुंदर काव्य आहे, व्यवहार नीतीचं पुस्तक आहे, भाषा सौंदर्याची खाण आहे. परमार्थ आणि प्रपंच यांची उत्कृष्ट सांगड घालत उपमा, रूपक, दृष्टांत यातून ज्ञानेश्वरांनी जगण्याचं सार उलगडून दाखवलंय. अंतेही स्वधर्म आचरण्याचा आग्रह धरून. ज्ञान देव म्हणे नयनातील रूप, नयनातील रूप. ज्ञान देव म्हणे नयनातील रूप, नयनातील रूप. या नाव चित्पद तुम्ही जाणा, या नाव चित्पद तुम्ही जाणा, या नाव चित्पद तुम्ही जाणा, तुम्ही जाणा कोणाचे हे रूप. देह हा कुणाचा, कोणाचे हे रूप. देह हा कुणाचा, आत्मा राम साचा सर्व जाणे हो. भजनी मंडपात अन कारंजी मंडपात भजन कीर्तन अन पूजा अर्चा होत असते. यानंतर येते ती ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी. गर्भगृहात एक अलौकिक शांतता नांदत असते. समाधीगृहातच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. माऊलींच्या चरणावर सगळी सुख दुःख अर्पण करत साधे भोळे भाविक लीन होतात. गुरुच्या आज्ञेवरून 16व्या वर्षीच 9000 ओव्यांची भावार्थ दीपिका लिहून झाली होती. अमृतानुभव, हरिपाठाचे अभंग ही ग्रंथसंपदा सिद्ध झाली होती. चांगदेवांना निजबोधही करून झाला होता. हे महत्कार्य फक्त 22 वर्षातलं. जीवित कार्य संपल्याची जाणीव ज्ञानेशांना झाली. शके 1228 कार्तिक वद्य त्रयोदशी समाधीचा दिवस निश्चित झाला. समस्त संत मंडळी आळंदीत जमा झाली आहेत. सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी समाधीची जागा तयार आहे. ज्ञानेश्वर हात जोडून थोरल्या बंधूंसमोर उभे आहेत. समाधी स्थानाच्या पायऱ्या उतरून पद्मासन घालून ज्ञानेश्वर उत्तराभिमुख बसले. दारावर शिळा बसवण्यात आली. हरिनामाच्या जयघोषात आणि भक्तांच्या अश्रूंच्या महापुरात ज्ञानराज परब्रह्मात मिसळून समाधी मंदिराच्या महाद्वारापासून गल्ली वळण घेते. ती इंद्रायणीच्या घाटाशी येऊन थांबते. इंद्रायणीला आषाढी कार्तिकीला भरपूर पाणी सोडतात. हीच इंद्रायणी तुक्याच्या देहूतून माऊलींच्या आळंदीत येते. पुढे भीमेशी एकरूप होत पंढरपुरात
चंद्रभागा होऊन विठोबांच्या चरणाशी रमते. इथले घाट नव्यानं बांधून काढलेत. स्नान, अस्थिविसर्जन, तीर्थप्राशनासाठी वेगळी व्यवस्था आहे. इथे शुचिरभूत होऊन मग माऊलींच्या भेटीसाठी जायचा प्रघात आहे. पंढरपुरीचा निळा हा निळा, पंढरपुरीचा निळा हा निळा, लावण्याचा पुतळा पुतळा, विठो देखिएला देखिएला देखिएला, विठो देखिएला डोळा बाईवो बाईवो, पंढरपुरीचा निळा. वारीची परंपरा तशी खूप जुनी, ज्ञानेश्वरांच्याही आधीची. पण हैबत बाबांनी ज्ञानेश्वरांच्या पादुका गाळ्यात बांधून प्रथम पंढरीची वारी सुरू केली. पुढे या पादुका पालखीतून पंढरीला जाऊ लागल्या. आता आळंदीमध्ये ज्येष्ठ वद्य अष्टमीला 1.5 लाखाचा समुदाय पालखीसाठी इथे जमलेला असतो. संसाराच्या सगळ्या चिंता घरी ठेवून माऊलीच्या संगतीनं पंढरीची वाट चालण्यासाठी शेकडो मैलांवरून दिंड्या येत असतात. सगळा परिसर भक्तिमय होतो. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम, निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम, निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. इंद्रायणीत स्नान होतं. अंगावर मळकी फाटकी वस्त्र असली तरी खांद्यावर भागवत धर्माची पताका असते. गळ्यात तुळशीमाळांचे अलंकार, कपाळावरच्या चंदनाच्या गंधावर अबीर बुक्का विराजमान झालेला, हातात टाळ चिपळ्या, वीणा मृदुंगाच्या तालावर पाय थिरकतात, वयाची गणित विसरलेली, कुणा सवाष्णीच्या माथ्यावर तुळशी वृंदावन, जय जय विठोबा रखुमाईचा गजर टिपेला पोहोचतो. प्रदक्षिणा मार्गावर वारकरी रंगात येतात, हरिनामाचा गजर चालू असतो. कुठे दहीहंडीसारखी उतरंड रचून मृदुंग वाजवला जातो, कुठे आडवं झोपून टाळांमधून विठ्ठल विठ्ठलचे ध्वनी उमटतात, कुठे फुगड्यांना रंग येतो. पालखीच्या आधी माऊलींचा अश्व निघतो, त्याला हस्तस्पर्श करायला झुंबड उडते, त्या पाठोपाठ पालखी निघते. सगळे भक्तगण त्या पालखीच्या दर्शनासाठी धावतात. हजारोंच्या समुदायातून वाट काढत पालखी महाद्वारातून पंढरीसाठी प्रस्थान ठेवते. पाठोपाठ हरिनामाचा गजर करत निघतात लाखो वारकरी.
विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती ध्यावा विठ्ठल उभा पा धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग धन्य क्षेत्रवासी लोकते दैवांचे उच्चारिती वाचे नामघोष इंद्रायणी काठी वसलेलं आणि संतश्रेष्ठ सद्गुरु तुकारामांच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेलं तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र देहू 13व्या शतकात ज्ञानोबांनी रचलेल्या भक्तिमार्गाच्या राऊळाचा 16व्या शतकात तुकोबा कळस झाले तुकोबा नितकच साधसुध हे त्यांचं देहू गाव तुकारामांची वैकुंठ गमनाची मूर्ती महाद्वारावर विराजित झालेलं हे मंदिर विठ्ठल रखुमाईचं तुकारामांचे धाकटे चिरंजीव नारायण बाबांनी हे 1723 मध्ये बांधलंय तुकारामांनी ज्या मोरे कुळात जन्म घेतला त्या घराण्याच्या मूळ पुरुषापासून विश्वंभरांपासून घराण्यात विठ्ठल भक्तीची परंपरा होती या मंदिरातली विठ्ठल मूर्ती थेट तेव्हापासूनची पंढरीची वारी आहे माझ्या घरी म्हणत हा वार तुकोबांनी अभिमानानं जपला मंदिरांचा हा समूह म्हणजे देऊळवाडा या देऊळवाड्यातच इनामदारांचा वाडा आहे इथं तुकोबांचं घर होतं आताही तुकारामांचे वंशज इथे राहतात या ठिकाणी तुकारामांची एक पाषाण मूर्तीही आहे या वाड्याच्या भिंतींनी अनेक प्रसंग पाहिले मोरे आंबिल्यांची महाजनकी त्यांचा व्यापार नंतरचा दुष्काळ कुटुंबातले मृत्यू वैराग्य विठ्ठलाची ओढ अन त्यातून उमटलेले अमृतमयी अभंग विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती ध्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी 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 ओ विठ्ठल गीती गावा आनंदाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू आनंदाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू तोडी भव बंधू यमपाश तोडी भव बंधू यमपाश विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती ध्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी 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 ओ देऊळ घाटा शेजारी हा इंद्रायणीचा डोह आहे एका कुणब्यानं वेदांवर भाष्य करावं ते लिहून काढावं आणि वरून वेदांचा तो अर्थ आमासीचं ठावा इतरांनी वहावा भार व्यर्थ असा अभिमान बाळगावा हे त्या काळचं महापाप त्या काळच्या धर्म मार्तंडांनी तुकोबांचे अभंग याच डोहात बुडवले आणि तब्बल 13 दिवसांनी त्यातल्या भक्ती सामर्थ्याच्या बळावर त्या वह्या चक्क तरंगल्या त्या प्रसंगाला साक्षी असलेली ही इंद्रायणी इंद्रायणीच्या काठावरचं हे वैकुंठागमन मंदिर या ठिकाणाहून संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी मराठी मनाची श्रद्धा आहे नामदेवानं दिलेला कवित्वाचा दृष्टांत अन चैतन्य महाराजांच्या गुरुदीक्षेतून तुकारामांच्या भक्तिमार्गाला एक दिशा मिळाली त्यांच्या मुखातून निघालेली 5000 अभंगांची अभंगवाणी देहूची वेस ओलांडून सगळ्या मराठी मुलखात पोहोचली वयाच्या 41व्या वर्षी तुकोबांना वैकुंठाचे वेध लागले स्वतःच्या निर्याणाविषयी तुकोबांनी आधीच लिहून ठेवलं आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी सकाळा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठो आम्हासी पावला कुडीसह झाला गुप्त तुका फाल्गुन वद्य द्वितीयेला मध्यान्नी तुकोबा वैकुंठाला निघून गेले आजही देहू
तीन दिवस तुकाराम बीजेचा सोहळा रंगतो. तुकोबाच्या अभंगांनी सगळी देहूनगरी दुमदुमून जाते. तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता, तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता, विठ्ठल या संत समागमे, विठ्ठल या संत समागमे, विठ्ठल गीति गावा, विठ्ठल चित्ति ध्यावा, विठ्ठल उभा पहावा, विटेवरी विटेवरी हो, विठ्ठल गीति गावा. विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, आ देहूला तुकारामांच्या पादुकांसह वारी सुरू केली ती त्यांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी. आजही ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात ज्येष्ठ वद्य अष्टमीला आषाढीसाठी तुकोबांची पालखी इथून निघते. विठ्ठल गीते गावा, विठ्ठल चित्ति ध्यावा, विठ्ठल उभा पहावा, विटेवरी 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 हो, विठ्ठल गीति गावा. उदंड ऐकिला, उदंड गाईला, उदंड देखिला क्षेत्र, महिमा पंढरी सारखा नाही कोठे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. मराठी संस्कृती घडवणाऱ्या भागवत धर्माच्या संतांनी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र नावारूपाला आणलं. हे क्षेत्र हे पंढरी, पंढरपूर, पौंढरी क्षेत्र, पंडरंगे, पांडरंग पल्ली या नावानं सुद्धा ओळखलं जातं. भक्तगण तर याचा उल्लेख भूवैकुंठ किंवा दक्षिण काशी असाही करतात. पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर श्री हरि विठ्ठल. पंढरपूरचं महात्म्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलंय. आषाढी कार्तिकीला सुमारे 10 ते 11 लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. इथे त्यांच्यासाठी चक्क 7 मजली इमारत बांधण्यात आली आहे. फक्त रांगेत उभं राहण्यासाठी ही इमारत बांधली गेली. सुमारे 45,000 भाविक रांगेत उभे राहू शकतील एवढी या इमारतीची क्षमता आहे. एवढा वेळ कालाविला, एवढा वेळ कालाविला, कोण्या भक्ताने गोविला, कोण्या भक्ताने गोविला, एवढा वेळ कालाविला, एवढा वेळ कालाविला. मेळा
हा विठुरायांचा निस्सिम भक्त होता. मंगळवेढ्याला झालेल्या भीषण अपघातामध्ये हजारो मजूर इमारतीमध्ये गाडले गेले. त्यात चोखा मेळा सुद्धा होता. संत नामदेवांनी विठुरायाला असं साकडं घातलं की तुमच्या या निस्सिम भक्ताची समाधी पंढरपूरला असलीच पाहिजे. परंतु त्यांच्या अस्थी ओळखायच्या कशा हा प्रश्न नामदेवांपुढे होता. विठुरायांनी त्यांना सांगितलं, ज्या अस्थींमधून माझ्या नावाचा जयघोष होईल त्याच अस्थी चोखा मेळ्याच्या असतील. नामदेवांनी त्या ओळखल्या आणि पंढरपूरला आणल्या आणि इथे चोखा मेळ्यांची समाधी बांधली. हीच ती समाधी. ही मुख्य मंदिराची पहिली पायरी. ही नामदेव पायरी म्हणूनही ओळखली जाते. संत नामदेव हे विठुरायांचे परमभक्त होते. त्यांनी ही पायरी खास विठुरायांकडून मागून घेतली होती. त्याच्या मागचं कारण म्हणजे विठुरायांच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची पायाची धूळ सर्वप्रथम आपल्या डोक्यावर पडावी अशी त्यांची इच्छा होती. या पायरीवर नामदेवांचाच मुखवटा बसवला. पायऱ्या चढून वर आलं की आपण दर्शनासाठी उभारलेल्या मंडपामध्ये येतो. नामदेव पायरीवर चढून वर गेलं की डाव्याच हाताला 33 कोटी देवांचं मंदिर आहे. मंदिरामध्ये अनेक देवतांच्या पितळी मूर्ती ठेवलेल्या दिसतात. हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचं असून अतिशय सुंदर असं दगडी कोरीव काम केलंय त्यात. हे आपल्याला मंदिरात शिरताक्षणीच लक्षात येतं. हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार असून हे पितळी आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलं की मुखमंडप किंवा मुक्ती मंडप लागतो. मंडपाच्या अखेरीला गणेश मूर्ती दिसते. गणपती पासून पुढे आलं की हा मोठा फरसबंदी मंडप लागतो. गरुड हनुमंत सन्मुखी उभे राहती असं विठ्ठलाच्या आरतीमध्ये उल्लेख केलेले हे गरुड आणि हनुमंत. यानंतर आपण येतो या प्रशस्त दालनात. हे दालन संपूर्ण लाकडी खांबावर तोललंय. या दालनासाठी लागलेलं लाकूड हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या भाविकांनी आणलंय. या मंडपातल्या तुळ्यांवर भाविकांनी आपली नावं कोरून ठेवली आहेत. 40-50 फूट उंचीचा हा मंडप 300 वर्षांपूर्वीचा नक्कीच असेल. 1111 मध्ये हे मंदिर स्थापन झालं असाव. 1155 मध्ये श्री रामचंद्र यादव आणि हेमाड पंथ यांच्या पुढाकारानं या मंदिराची वाढ झाली. चांदीच्या नक्षीदार मेघडंबरीत उभ्या असलेल्या विश्वरूपाचं दर्शन ह्या इथे होतं. त्याच्या रूपचिंतनातून ज्ञानदेवांच्या विश्वाचं आर्त प्रकाशलं. तुकारामांचं अंतःकरण रंजल्या गांजल्यांच्या करुणेनं भरून आलं. कुणी त्याला पित्याच्या रूपात पाहिलं तर कुणी सखा म्हणून. अशा या करकटेवर ठेवून उभ्या असलेल्या पांडुरंग चरणी माथा टेकल्यावर सगळा देह विठ्ठलमय होऊन जातो. पुंडलिकासाठी पंढरीला आलेल्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन भाविक तृप्त होतात. हजार वर्षापासून अस्तित्वात असलेल्या विठ्ठल मंदिरात पूर्वापार चालत आलेल्या काही परंपरा आहेत. पहाटे 3:30 वाजता मंदिराचा महादरवाजा उघडतो. भूपाळ्या म्हणून निद्रेतून विठ्ठलाला जागवलं जातं. अंगावरचे वस्त्रादी अलंकार तुळशीच्या माळा उतरवल्या जातात. एकीकडे चंदन उगाळलं जात असतं तर दुसरीकडे रेशमी कपडेपटामधून कपडे निवडले जात असतात. देवाला मुख प्रक्षाळण्यासाठी आवाहन केलं जातं. मग स्नानाचा विधी सुरू होतो. सावळ्या मूर्तीवर
दुधातुपाचा आणि पंचामृताचा अभिषेक होतो. मध शर्करांनी मूर्तीला स्नान घातलं जात. कानी कुंडल, मस्तकी शिवलिंग आणि कटेवर हात ठेवलेली ही गोजेरी मूर्ती वस्त्रालंकाराशिवायच आणखी रेखीव दिसते. नंतर देवाला वस्त्र घातली जातात, मुकुट चढवला जातो, कपाळी चंदन अबीराचा टिळा लावला जातो, गळ्यात तुळशीच्या माळा आणि पुष्पहार घातले जातात. सर्व अलंकारांनी सजलेल्या या साजऱ्या रूपाला मग आरसा दाखवला जातो. देवाची आरती होते आणि मग पांडुरंग आपल्या भक्तांना दर्शन द्यायला सज्ज होतो. 8 वाजता मंदिर पदस्पर्शासाठी खुलं होतं. ह्याला सोळकांबी सभा मंडप म्हणतात. या मधल्या भागाला रंगशिळा म्हणतात. विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर काही चुकलं माकलं असलं तर देवा मला माफ कर असं म्हणण्यासाठी कान पकडून 3 उड्या मारण्याची प्रथा आहे. हा जो चांदीच्या पत्रात मढवलेला खांब दिसतोय ना, याला गरुड खांब किंवा पुरंदरदासाचा खांब असं म्हणतात. 3 उड्या घेतल्यानंतर या खांबाला आलिंगन देण्याची सुद्धा प्रथा आहे. सोळखांबी सभामंडप हा प्राचीन मंदिराचाच एक भाग आहे. अतिशय सुंदर शिल्पकाम केलेल्या 16 खांबांवर तो उभा आहे. वेगवेगळ्या विश्व अवतारांची शिल्प इथं अतिशय रेखीव स्वरूपात पाहायला मिळतात. या मंदिराचं छतही खूप देखणं आहे. छताला दगडात कोरलेलं एक झुंबरही लटकताना दिसतं. पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाई अशी वेगवेगळी मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. यामागे सुद्धा एक कथा सांगितली जाते. पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी विठ्ठल जेव्हा पंढरीला आले तेव्हा त्यांच्या बरोबर रखुमाई सुद्धा तिथे आली. पण मात्या पित्याच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाला बघून ती लांबवरच थबकली. विठ्ठल मात्र पुढे आले आणि विटेवर उभे राहिले. तेव्हापासून 28 युग विठ्ठलांची वाट बघत रखुमाई ही मागेच उभी आहे. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, या अभंगवाणीतील भीवरा नदी म्हणजेच भीमा नदी. भीमा नदी पंढरपुरात जेव्हा प्रवेश करते तेव्हा तिच्या पात्राचा आकार हा अर्धचंद्राप्रमाणे दिसतो, म्हणून ही चंद्रभागा. या चंद्रभागेभोवती 11 घाट बांधण्यात आले आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटात अनेक संतांची मंदिरं आहेत. हे आहे पुंडलिकाचं मंदिर. पांडुरंगाचं दर्शन घेण्याआधी पुंडलिकाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. पुंडलिक हा निस्सीम मातृपितृ भक्त होता. आई वडिलांच्या सेवेमुळे त्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जमत नव्हतं. तेव्हा पांडुरंग स्वतः वैकुंठ सोडून पुंडलिकाच्या दारी आला. पण आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकांनी मागे वळूनही न बघता विठोबाला उभं राहायला एक वीट भिरकावली. तेव्हापासून आज तागायत विठोबा हा दोन्ही हात कटेवर घेऊन विटेवरती उभा आहे. पंढरीच्या विठ्ठलाच्या पायावर एकदा तरी माथा टेकवावा आणि जन्मभरासाठी त्याचं रूप डोळ्यात साठवावं यासाठी देशभरातून भाविक येतात. ते त्याच्यावरच्या निस्सीम प्रेमापोटीच नाही का. Bye.
भक्त भाई एकनाथ नाम